पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामकृष्ण मिशन मठातील भाषणावर साधू नाराज. मठ राजकीय संदेश देण्याचे व्यासपीठ नसल्याचा साधूंचा खुलासा. CAA विरोधात केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव. कायदेशीर भूमिका घेणारं केरळ ठरलं देशातील पहिलं राज्य. जम्मू काश्मीरमध्ये हिमकडा कोसळून 3 जवानांसह 8 जणांचा मृत्यू. दुर्घटनेत 1 जवान बेपत्ता, शोधकार्य सुरू. माझी किंमत 2000 जास्त, काँग्रेसवाल्यांनी दर वाढवावा. खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या पैसे वाटपाचा आरोप. भाजपा सरकारने तर खिसा कापून पोटावर लात मारली. महागाईवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींची भाजपवर टीका. भारतातील सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आणि दुर्दैवी. सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला यांनी व्यक्त केली नाराजी. ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ. बोनसची रक्कम परत मागण्यासाठी बँकेकडून न्यायालयात याचिका दाखल. अमेरिकन भारतीयाला इराणबद्दलची मस्करी पडली महागात. अमेरिकेत फेसबुक पोस्ट केल्यामुळे भारतीयाची गेली नोकरी. शिवसेनेऐवजी ठाकरे सेना नाव करा आणि मग बघा काय होतंय ते. उदयनराजे भोसले यांचा शिवसेनेवर हल्ला. दीपिका पदुकोणला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची आवश्यकता. योग गुरु रामदेव बाबा यांनी दिला दीपिकाला सल्ला. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.